एग्रोविजन फाउंडेशन गुजरात के राज्यपाल आचार्य देवव्रत द्वारा हिंदी माध्यम में लिखित प्राकृतिक खेती पुस्तक के मराठी संस्करण प्रकाशित करेगा। मराठी संस्करण नैसर्गिक खेती का प्रकाशन समारोह रविवार 25 अगस्त को सुबह 11 बजे देशपांडे सभागृह में होगा। इस समारोह में मुख्य रूप से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, गुजरात के राज्यपाल आचार्य देवव्रत, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विवि, अकोला के कुलपति डॉक्टर शरद गडाख, माफसो विवि के कुलपति डॉक्टर नितिन पाटिल उपस्थित रहेंगे। यह पुस्तक एक व्यापक मार्गदर्शिका है। 25 अगस्त को ही फाउंडेशन के वर्धा रोड स्थित किसान प्रशिक्षण केंद्र का भूमि पूजन भी राज्यपाल आचार्य देवव्रत के हाथों होगा। यह जानकारी फाउंडेशन के अध्यक्ष रवि बोरटकर ने पत्र परिषद में दी है। पत्र परिषद में डॉक्टर सी डी माई, सुधीर दिवे, रमेश मानकर आदि उपस्थित थे। एग्रोविजन फाउंडेशन तर्फे माननीय गुजरात के राज्यपाल आचार्य श्री देवव्रत यांनी प्राकृतिक खेती हे नैसर्गिक शेती व हिंदी एक पुस्तक लिखे है और ते स्वतः ही एक नैसर्गिक शेती चे म्हणजे प्रैक्टिशनर है। 200 एकर मध्ये खूब चांगल्या पद्धति शेती के लिए याच्याबद्दल ते नेहमी चांगले मार्गदर्शन करता, चित्रफीत दाखवून करता, पॉवर पॉइंट देता। तर त्यांनी जे हिंदीत पुस्तक लिहिलं होतं त्याच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन आपण 25 तारखेला देशपांडे हॉलमध्ये सकाळी 11 वाजता करतोय आणि पुस्तकाच्या प्रकाशनानंतर तिथेच ते शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती या विषयावरती मार्गदर्शन देखील करणार आहेत। त्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी 15 मिनिटं किमान आधी यावं अशी अपेक्षा सुरक्षा कारणास्तव, कारण कार्यक्रम बरोबर 11 वाजता सुरू होईल। आणि याच दिवशी एग्रोविजन फाउंडेशनच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राचं आपण तिथे भूमिपूजन करणार आहोत। साधारणतः 7 मजली 21,000 स्क्वेअर फुटामध्ये सुसज्ज असं शेतकरी प्रशिक्षण केंद्र एग्रोविजन तर्फे रेडिसन हॉटेलच्या समोरच्या आपल्या विभागामध्ये आपण त्याचं काम सुरू करणार आहोत। 25 तारखेला इथं साधारणतः 140 लोकांच्या शेतकऱ्यांच्या ट्रेनिंग हॉलची व्यवस्था आहे। तिथे आपण काही लॅब देखील लावणार आहोत, ज्याच्यामध्ये सॉइल टेस्टिंगची लॅब असेल, वॉटर टेस्टिंग असेल किंवा अजून शेतकऱ्यांच्या उपयोगी जे काही असेल त्याच्याबद्दलची लॅब राहणार आहे। आणि आपण जे वर्कशॉप घेतो तसे प्रशिक्षण शेतकऱ्यांकरता हे वर्षभर सुरू राहावे या उद्देशाने आपण या शेतकरी प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणार आहोत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।